सर्वोदय आणि भूधान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची आज जयंती त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे आचार्य विनोबा भावे यांचं आयुष्य म्हणजे गांधीवादी विचारांचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय त्यांचं संपूर्ण आयुष्य सामाजिक सक्षमीकरणाबाबत समर्पित होतं त्यांच्या विचारधारेमुळे आपल्याला प्रेरणा मिळत असून आपल्या देशाप्रती असलेलं त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे विनोबा भावे यांनी एकोणीसशे अडतीस साली वर्धा जिल्ह्यात पवनार इथं आश्रमाची स्थापना केली याच आश्रमातून त्यांनी जय जगत चा नारा दिला तसंच संस्कृतमधल्या गीतेचं मराठीत भाषांतरही इथेच केलं एकोणीसशे चाळीसमध्ये वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिला सत्याग्रही म्हणून गांधीजींनी विनोबांची निवड केली स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एकावन्न सालापासून विनोबांनी भूदान चळवळ देशभरात राबवली चौदा वर्ष देशभर पायी फिरत लाखो एकर जमीन मिळवली आणि भूदानात मिळालेल्या या जमिनीचं वाटप भूमिहीनानं केलं त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय मॅक्सेसी पुरस्कार मिळाला तसंच एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांना भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला विनोबांच्या वास्तव्यानं पुनित झालेल्या पवनार आश्रमात आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं उन्होंने इस दृष्टि से सर्वधर्म का सार निकाला बहुत ही अध्ययन भी किया अपने जीवन में भी लाया और उस शब्दों को अपने जीवन में लाके उन्होंने इसका सार निकाला फिर भी विनोबा जी कहते थे कि विज्ञान के युग में जो मानव धर्म नया विकसित होगा वो मानव धर्म की नींव जो है वो गीता रहेगी और उन्होंने आपको सबको मालूम भी होगा गांधी जी भी गीता को माँ गीता माता कहते थे और विनोबा जी ने अपनी माँ की स्मृति में संस्कृत गीता का मराठी में अनुवाद किया